पाहतो आहोत सांगली जिल्ह्यातल्या अंकलखोप या गावची. मगाशी आपण बघितलं तसं मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा जो काफिला आहे त्यात सगळ्यात पुढे जी कॉन्वॉयमधली पोलिसांची व्हॅन असते ती इथून रवाना झाली आणि पुढच्या काही क्षणात मुख्यमंत्र्यांची गाडी इथे येऊन पोहोचेल. इथे सुद्धा एक अंकलखोप गाव आहे. हे या गावात स्थानिक नागरिक एका छोट्याशा मंडपाच्या इथे एकत्र आलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांची गाडी इथे येऊन पोहोचली आहे. अर्थात इथे मुख्यमंत्री येऊन केवळ गाडीतून पाहणी करतात का, भिलवडीमध्ये केली त्याप्रमाणे इथे येऊन लोकांशी बातचीत करतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खाली बसून घ्या, दिसतोय खाली बसून घ्या. आपल्याला आणखी नेते सन्मान्य बाळासाहेब त्यांच्या बरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वांनी मास्क लावायचं आहे, ही विनंती आहे सर्वांना, सर्वांनी मास्क या ठिकाणी लावायचे. आपण पाहिलं तर इथे आल्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांनीच माईक हातात घेतलाय. अतिवृष्टीचं आणि पुराचं जे काही संकट ज्या ज्या विभागावरती उडवलं होतं तिथे मी पाहणीसाठी फिरतो आहे. नुसती पाहणी नाही संपूर्ण रिपोर्ट माझ्याकडे आलेले आहे. सरकार म्हटल्यानंतर या गोष्टी होत असतात म्हणजे रिपोर्ट देण्याचा. पण आज मी मुद्दामून तुम्हाला एक दिलासा द्यायला आलेलो आहे, एक वचन द्यायला आलेलो आहे. पोलीस दल जर आणि हे तुमच्याशी बोलताना एक वचन नक्की की तुमच्यावरती जी काही आपत्ती ओढवली त्यातून तुम्हाला पुन्हा उभं करण्याची जबाबदारी आपल्या सरकारची, तुमच्या सरकारची, म्हणजे आपली सगळ्यांची आहे. पण त्यातनं मी तुम्हाला बाहेर काढेन. आता हे समोर जे काही दिसतंय मला जास्त भीती नाही. तुम्ही ज्या पद्धतीने जमलेला आहात कारण कोरोनाचं संकट टळलेलं नाही आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे की ही अतिवृष्टी होण्याच्या आधी आपल्या राज्यातले जे काही 2-5 जिल्हे जिथे रुग्णवाढ होत होती त्याच्यात हा एक जिल्हा आहे. आणि म्हणून माझी आपल्याला एक विनंती आहे की तुमच्या सगळ्या व्यथा अपेक्षा विश्वजीत अत्यंत व्यवस्थितपणाने आणि मजबूतीने मानतोय. म्हणजे मी त्याला लहान असले म्हणजे आदित्य बोलतोय ना, तर तुम्ही म्हणाला आदित्य म्हणतो एक हक्काने बोलतो त्याला आपुलकीच्या नात्याने, तर त्याची काळजी करू नका. पण आपल्याला माझी हात जोडून विनंती आहे की कृपा करून गर्दी करू नका आणि बाहेर फिरताना जरा मास्क वगैरे घाला. त्याच्यानंतर मी जसं विश्वजीतला सांगितलं की मी गंभूर घालून फिरतोय का फिरतोय, तसंच तुम्ही थोडंसं जे जे काही शक्य असेल सगळ्यांनी गंभूर नका. पावसाळ्यानंतर पुरानंतर जे काही आजार येतात त्यातनं वाचलं पाहिजे आपल्याला. मग ते लेप्टो असेल, पाणी दूषित झाल्यामुळे इतर येणारे आजार असतील, तर ते सगळे मेडिकल कॅम्प हे सगळे आपण सुरू केलेले आहेत. जे काही कमी पडेल तिथे सरकार तुम्हाला सगळं पुरवेल, त्याची काळजी करू नका. फक्त कृपा करून मी जास्त वेळ आपल्याला इथे थांबायला देणार नाही कारण मला कोरोनाचा संसर्ग इथे वाढू द्यायचा नाहीये. म्हणून मी समजून घ्या, मी सगळ्यांची निवेदनं स्वीकारतो आहे, सगळ्यांची निवेदनं मी घेतो आहे. सगळ्या तुमच्या पुन्हा एकदा सांगतो ज्या काही अपेक्षा आहेत विश्वजीत मला येता जातो गाडीमध्ये पण सांगतो आहे आणि उद्या आमची मंत्रिमंडळाची बैठक आहे त्याच्यामध्ये सुद्धा याच्यावरती नुसती चर्चा नाही पण कुठे कुठे काय काय करायचं त्यानुसार ते केलं जाईल, त्याची चिंता आपण करू नका. मगाच्या अशाच एका सगळ्या भेटीमध्ये मी जे बोललो होतो तेच तुम्हाला मी प्रश्न विचारतोय की आता हे किती वर्ष तुम्ही भोगत बसता? पूर दरवर्षी येतोय, दरवर्षी तुमचं घर दार संसार वाहून जातोय,
मग त्याच्या वेळेला जे जे मंत्री असतील मुख्यमंत्री असतील ते येणार आणि तुम्हाला दिलासा आणि मदत करून जाणार. पुन्हा पुढच्या वर्षी येणे माझ्या मागण्या. हे असंच आयुष्य जगत राहायचं का? त्याच्यासाठी काही ज्या उपाययोजना कायमस्वरूपी करायच्या आहेत आणि त्या निमित्ताने जर काही कटू निर्णय घ्यावे लागले तर ते घेण्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची मदत लागणार आहे. ती मदत तुम्ही केली पाहिजे. हे असं आयुष्य कामाचं नाहीये. मुलं बाळ आहेत, आई वडील आहेत, आजी आजोबा आहेत, आपली ज्याला प्रसूतन म्हणतोय त्यांनी काय करायचं ते पण वाहून जातात, त्यांना पण काही इलाज नसतो. तर पहिल्या प्रथम जीव वाचवणं आणि एका बाबतीत मला जिल्हा प्रशासनाचं काय म्हटलं तरी त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. कारण जेव्हा आपल्याला इशारा मिळाला अतिवृष्टी होणार त्यांनी ताबडतोब आपल्या नागरिकांचं स्थलांतर सुरू केलं, चांगल्या पद्धतीने केलं, लाखो लोकांचं केलं आणि जीवितहानी तर होऊ दिली नाही. आता जीवितहानी होऊ दिली नाही त्याच्यानंतर घरी परतल्यानंतर मी बघतोय रस्त्यावरती चिखल, घरामध्ये चिखल, मंदिरात चिखल, दुकानात चिखल, सगळं चिखल झालेलं आहे. आता त्याची साफसफाई करणं म्हणजे ते एक पुन्हा एक काम आहे आणि ते करायलाच पाहिजे. आणि ते झाल्यानंतर नुसतं नुकसान भरपाई नाही तर पुन्हा पायावर उभं राहण्यासाठी तसं एक वातावरण तयार करणं, यातून आपल्याला आता कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल. त्या दृष्टीने सरकार विचार करते आणि नक्की तशी आपण पाहुलं की टाकल्याशिवाय राहणार नाही. पण मात्र जर एखादा कटू निर्णय घेण्याची गरज आली तर तुमच्या सगळ्यांचं सहकार्य मला लागणार आहे. हे आजच मी तुम्हाला सांगतो. बाकी काळजी करू नका. सरकार हे आपलं आहे, तुमचं आहे. तुमच्या आशीर्वादाने आम्ही इकडे आहोत आणि तुमचे आशीर्वाद त्याची ताकद दुसऱ्या कोणत्याही ताकदीपेक्षा फार मोठी आहे आणि या ताकदीचा वापर तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी पूर्णपणे केल्याशिवाय राहणार नाही. एक वचन मी आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा सांगतो की कृपा करून गर्दी करू नका, मास्क वापरा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद. विनंती आणखी तो गावचे सरपंच आपल्याला निवेदन देत आहेत. शेतीचं नुकसान साहेब मोठं झालेलं आहे आणि 100% सानुग्रह आणून जाण्याची लोकांची विनंती. मोबाईल खाली घ्या ना. काही वेळापूर्वी आसिफ मुर्चल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले होते. ते या गावात या कार्यक्रमाच्या इथे उपस्थित आहेत. इथे एक छोटंसं स्टेज बांधण्यात आलं आहे. आजूबाजूच्या 5 ते 6 ग्रामस्थांच्या सरपंचांच्या वतीनं आणि गावांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हे सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात त्यांच्यासोबत आहेत. आणि काही कठोर निर्णय घ्यावे लागले तर तुमचं मला सहकार्य असेल का असा थेट प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला. इथून पुढे मुख्यमंत्री आणखीन 2 ठिकाणी पाहणी